ज्ञानराज नावानामध्ये आमच्याकडे संगीतच्या बहाडे मॅडम ही संकल्प म्हणाल्या की मूल स्वतःहून शिकतो, मुलाला समजून घेऊन फक्त आपल्याला शिकण्यासाठी वर्गात त्यांना आव्हानं उभा करायचं आपल्याला. आईतं काही दिलं की मूल विचार करत नाही आणि छोट्या छोट्या आव्हानातून ते समस्या सोडवायचं सुरुवात करते आणि ह्याचा पुढच्या आयुष्यात खूप उपयोग होतो. आयुष्यात कुठलीही आव्हानं आली तरी ते सोडवू लागतं. यामध्ये हे जर आपण घेतलं उदाहरणार्थ आमच्याकडे हे पहिली ते पाचवीच्या गणितीय संकल्पना 50 ब्लॉक्सवर बसवलेले आहे. अगदी पहिलीच्या वर्गापासून जरी सुरुवात केली चित्रभाषा अंकभाषा आणि शब्दात काय म्हणायचं ह्याचे दोन दोन ब्लॉक फक्त एका वेळी ऑपरेट करायचे. मूल ह्यातून शिकत जातं, चिन्ह बदलत गेली, गणित तयार करत जातं, बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार. अपूर्णांक घेतले, अपूर्णांक पहिल्यांदा आपल्या वर्गात शिकवायला सुरुवात झाली म्हणजे मूल कळायला लागलं. उदाहरणार्थ हा आला तर त्याला आपल्या भाषेत काय म्हणायचं, त्याला मूल हे जोडणार आहे, हा पाहुणार आहे, अंकाच्या भाषेत त्याला काय म्हणणार आहे, हे त्याचे क्लिअर झालं की आपलं एक एक काढून घेत गेलं तरी काही चुकणार नाही. त्याच्या जोडीला मग परिमाणं वापरत जायचे. पाऊंड किलोमीटर म्हणजे किती, अर्धा किलोमीटर म्हणजे किती, पाऊंड डझन म्हणजे किती, अर्धा डझन म्हणजे किती, अर्धा तास म्हणजे किती. नमस्कार, जामखेड जिल्ह्यामध्ये या शिक्षणाच्या वारीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी वेगवेगळे ई लर्निंग कंटेंट कसं तयार करायचं, जे आतापर्यंत कंझ्युमरच्या भूमिकेत होते ते क्रिएटर कसे होतील, यासाठी मी या वारीमध्ये ब्लॉग निर्मिती, ऑनलाईन टेस्ट निर्मिती, ऑफलाईन ॲप्लिकेशन्स निर्मिती, तसेच विविध प्रकारचं ई साहित्य कसं तयार करता येईल आणि हे जे आतापर्यंत कंझ्युमरच्या भूमिकेत जे शिक्षक आहेत ते क्रिएटर कसे होतील यासाठी हे स्टॉल लावलेला आहे. तर यामध्ये ऑनलाईन टेस्ट म्हणजे एकाच वेळी आपण अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा संगणकीय प्रणालीने कशी घेऊ शकतो आणि या तंत्रज्ञानाच्या युगात या पद्धतीने परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाविषयीचं स्थान कसं उंचवता येईल, तसेच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानी पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने टेस्ट कशा देता येतील या पद्धतीचं सुद्धा मार्गदर्शन आहे. तसेच शिक्षकांमध्ये ब्लॉग निर्मितीची कुतूहल आहे, हे ब्लॉग कसे निर्माण करायचं त्याची एकदम साधी सोपी पद्धत प्रत्यक्ष डेमोद्वारा मी या शिक्षकांना समजावून देत आहे. तसेच ऍप्लिकेशन म्हटलं की शिक्षकांना वाटतं की आम्हाला कुठलाही सॉफ्टवेअर डिझायनर आवश्यक, परंतु हे अतिशय सोपं तंत्र आहे आणि ते हे तंत्र जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र होण्याच्या दृष्टीने प्रत्येक शिक्षक कसा झपाटून कामाला लागेल आणि जास्तीत जास्त ई लर्निंग कंटेंट कसं निर्माण होईल यासाठी हा सगळा घटक आहे. धन्यवाद. आनंददायी सोपे शिक्षण मुलांना कृतीतून चलचित्राद्वारे शिक्षण कशा पद्धतीने देता जाईल त्याचा एक अतिशय चांगला प्रयोग आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी मुलांना सहज एका मिनिटामध्ये एक साधन तयार करता येईल. या ठिकाणी पाहिल्यानंतर कळतं की हे चित्र आहेत तर एक कटआउट आहेत, पझल आहेत. हे पझल आपण या पुस्तकातून काढायची, एकमेकांना जोडायची, जोडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं चित्र तयार होणार आहे. हे चित्र म्हणजे चित्र नाही तर चलचित्र आहे. चलचित्र का तर आपल्याला कळेल या ठिकाणी की पाऊस पडतोय, पाणी वाहतोय, वाफा होत आहे. संपूर्ण कृती आपल्याला वन टाईम या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने चलचित्राच्या माध्यमातून दिसते. असे विविध विषय, एक नाही, दोन नाही तर अनंत नाही, 42 विषय संपूर्ण पुस्तकातून आपल्याला बनवता येतात आणि त्याचे सगळे पुढचे विषय तुम्ही स्वतः बनवू शकतात. हे संचय नाही आहे, ट्रेनिंग आहे. त्या 42 विषय बनवल्यानंतर माझी खात्री आहे की 43 विषय आणि त्याचे सगळे पुढचे विषय तुम्ही स्वतः तुमचे बनवणार आहात. आणि तो महत्वाचा भाग याचे क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी या ठिकाणी या संचाचा अतिशय चांगला उपयोग होतो.
या ठिकाणी हा बघा पजल किती सुंदर आणि साधा आहे काही नाही त्याच्यामध्ये पण हे एक डॉक्टर आहे हा फुफ्फुसात चालणारी संपूर्ण कृती या ठिकाणी दिसते जी मुलांना आपण दाखवू शकत नाही लाईव्ह दाखवू शकत नाही ती गोष्ट या ठिकाणी मुलांना सहज दाखवता येते असे अनंत विषय आपण या ठिकाणी दाखवू शकतो पाण्यासाठी घोकंपट्टी करतो आपण ही घोकंपट्टी या ठिकाणी थांबवता येते पाणे सहज बनवता येतात कशा पद्धतीने बनवता येतात ते बघा या ठिकाणी दोन गोल एकमेकांना जोडल्यानंतर अतिशय छान आणि सुंदर हा गोल बघा कोणताही पाडा तयार करा 11 पासून 99 पर्यंतचा सहज पाडा बनवता येईल फक्त संख्या जोडायची हा 6 आणि 8 68 पाडा बनवायचा असेल या मागच्या संख्या आहेत तशा लिहायच्या पुढच्यांची बेरीज करायची बरोबर तुमच्यासमोर 68 पाडा तयार होणार आहे मुलांच्या मनामध्ये पाडाविषयी जी भीती असते ती निश्चितपणाने या ठिकाणी दूर करता येणार आहे असे विविध विषय एक नाही बघा ही किती छोटीशी आकृती आहे याच्यामध्ये एक नाही तर 16 प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतात बघा छोटा कोण लघुकोण विशाल कोण काटकोण त्याच्यानंतर काटकोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण एवढंच नाही तर आता नवीन अभ्यासक्रमामध्ये 0° कोण धनकोण ऋणकोण सरळ कोण प्रविशाल कोण 360° कोण 400° कोण जे फळावर दाखवताच येत नाही ती गोष्ट या ठिकाणी सहज दाखवता येते ही चित्र बघा किती छान मुलांचा अतिशय आवडता विषय आवडता विषय म्हणजे काय फुगेवाला त्याच्याकडे फुगे नाही आहेत फक्त फुगेवाला आहे याच्याकडे काही फुगे देऊया आपण 1 2 3 4 5 जेवढे फुगे 8 पर्यंतचे आपले द्यायचे असतील तेवढे दिले समजा मी 6 फुगे दिले या 6 फुग्यांमध्ये काही फुग्यांना आपण रंग देऊया तर किती फुग्यांना रंग दिले बघा या ठिकाणी 2 फुग्यांना रंग दिले कसं लिहिणार 6 पैकी 2 2 6 6 जर पुढे गेलं 3 6 6 4 6 6 4 6 7 8 पर्यंतचा कुठलाही अपूर्णांक अतिशय मुलांना सहज रुजवता येतो आणि शैक्षणिक साहित्य म्हटलं की त्याचं महत्वाचं कार्य असतं जे कळत नाही ते कळणं जे समजत नाही ते समजणं सांगता येत नाही ते सांगता येणं आणि म्हणूनच आपण शैक्षणिक साहित्य तयार केलं वारी शिक्षणाचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र स्टॉल क्रमांक 4 सेमकणाचार्य जिल्ह्यातील शाळा हिप्परगा आपल्यासमोर सादर करीत आहे लोकसभा मुखामधून शाळा विकास आज तुम्ही ज्या शाळेसमोर पाहताय ती शाळा अशी आहे ज्या शाळेला 6 महिन्यापूर्वी 3 वेळा ग्रामस्थांनी लॉक लावलं होतं ती शाळा आज अगदी 6 महिन्यामध्ये 3 ते 3.5 लाखाची उलाढाल करून आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये स्थान मिळवलेलं आहे 3.5 लाखामध्ये शाळेचा विकास केला जी 6 महिन्यापूर्वी असेल ती जी दिसते शाळा ती 6 महिन्यापूर्वी ती शाळा तशी होती आणि आज 6 महिन्यानंतर ती शाळा आज अशी आहे त्या उपक्रमांच्या जोडधारी ग्रामस्थांचा सहभाग म्हणून सर्व शिक्षकांनी जे काही कष्ट केलं त्या कष्टाचे आज हे फलित म्हणजे आज शिक्षणाची वाढ ज्या शाळेतले लोक शाळेकडे अगदी ज्या गावातले लोक शाळेकडे अगदी हात वर करून येत होते तेच शाळा एक लोक 3.5 लाख रुपये दिले आणि त्या शाळेला विकास केला हे करत असताना शिक्षकांनी जे काही प्रयत्न केले एक पाऊल शिक्षकांनी टाकलं 10 पाऊल ग्रामस्थ टाकत गेले आणि त्याचाच वापर करत गेले ज्या ठिकाणी त्या लोकांना प्रवृत्त करत असताना वेगवेगळी पालक भेट किंवा पालक सभा घेतल्या त्यामध्ये त्यांना समजावून टाकलं आज अखंड महाराष्ट्र कुठल्या स्तराला आहे आणि आपलं लेवल काय आहे आज महाराष्ट्रामध्ये काय घडते आपण काय करत आहोत आज माझ्या विद्यार्थ्यांना कधी कम्प्युटर बघितलं नाही काही शाळेतले विद्यार्थी बाहेरच्या जगाशी बोलत आहेत आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे शाळेचा विकास केला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकांनी फक्त 35,000 रुपये जमा केले आणि ग्रामस्थांनी 30,000 रुपये दिले 65,000 मध्ये डिजिटल शाळा केली त्यानंतर एक छोटा उपक्रम घेतला राख्या तयार केल्या राख्या तयार करून फक्त शो मध्ये न ठेवता गावातले माजी विद्यार्थी जे होते त्यांना ऍड्रेस घेऊन त्यांना पाठवून दिलं त्यांचे रिप्लाय येत गेले त्यांनी म्हणा लागले मी ओळणी काय देऊ तेव्हा माझ्या शाळेचा अकाउंट नंबर दिला आणि त्यांच्याकडून 80,000 रुपये रक्कम जमा असं करत करत शाळेमध्ये निधी जमा झाला छोट्या छोट्या गोष्टी आम्ही परिपूर्ती करत गेलो शिक्षकांना आणि ग्रामस्थांना एकत्र करून आम्ही केल्यानंतर रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्याद्वारे आमच्या शाळेसाठी खुश होऊन 1 लाख रुपयाचा प्रोजेक्टर आम्ही कधीही त्यांना अर्ज केला नव्हता तर त्यांच्याकडून आमच्या शाळेसाठी रिप्लाय आला आणि 1 लाख रुपयामध्ये प्रोजेक्टर ई लर्निंग साहित्य कम्प्युटर यूपीएस आणि पूर्ण 1 ते 10 पर्यंतचा सिलेबस त्यांनी आमच्यासाठी दिला हे सर्व होऊ शकलं आमच्या या कष्टाचं फळ म्हणून त्या कष्टांना त्यांनी कुठतर ओळखलं शाळा खरंच पुढे घडत आहे आणि असं करत करत आज ही शाळा 100% प्रगतीकडे वाटचाल करत आहे आणि ह्या पुढील 6 महिन्यामध्ये निश्चित आमची शाळा सिद्धी असेल किंवा आयएसओ मानांकन असेल हे आम्ही प्राप्त करण्याचा आमचा मानस आहे आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा एक मोलाचा खरीचा वाटा उचलण्याची माझं नाव शिवाजी दोंडेबा न्हावी
भूता फाउंडेशन मार्फत मूल्यवर्धन उपक्रम हा थ्रॉट महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यातील एकेका केंद्रामध्ये 1-3 वर्गासाठी हा उपक्रम चालू आहे. स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून हा मूल्यवर्धन उपक्रम महाराष्ट्रामध्ये तालुक्यातील एका केंद्रामध्ये प्रायोगिक तत्वावर हा सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा बालस्नेही कार्यक्रम आहे, विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आहे आणि यामधून विद्यार्थ्यांना बोलण्याची, मतं मांडण्याची, स्मृती करायची संधी प्राप्त होते. या उपक्रमाचा फायदा असा की मुलं आज शाळेमध्ये बोलत आहेत, त्याच्या सुप्त शक्तीला वाव मिळत आहे आणि मुलं या ठिकाणी वर्गात कसं उपस्थित राहावं, शाळेत कसं राहावं, समाजात कसं उपस्थित राहावं याचं मूल्य या मूल्य शिक्षणातून मुलांना दिले जात आहे आणि म्हणून हा मूल्यवर्धनाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चालू आहे. आणि विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील कसनेर केंद्रामध्ये ज्या 15 शाळा आहेत त्या 15 शाळांमध्ये हा मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा समन्वयक म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, पालकांचा संपर्क वाढत आहे, शाळेची प्रतिभा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे निर्माण होत आहे आणि शाळा, समाज, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये जवळीक नातं निर्माण होऊन कल्पकता, ज्ञान, एकमेकाबद्दल सहकार्य, प्रेम, विश्वास या मुलांचा विकास या उपक्रमातून होत आहे आणि म्हणून हा शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवून मुलांच्या सुप्त गुणाला चालना देणारा असा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूता फाउंडेशनने आयोजित केला आहे आणि म्हणून हा सध्या यावर्षी येते 3 वर्गासाठी आहे. पुढच्या वर्षी थ्रॉट महाराष्ट्रामध्ये हा चालू करण्यात येणार आहे.